मुंबई गोवा महामार्गावर वडखळ जवळ कर्नाळा येथे एसटी बस आणि इको कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात इको कार मधील तिघे जण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आता दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत आहे. अपघातग्रस्त एसटी बस नाशिकहून महाडकडे निघाली होती तर कार मुंबईकडे निघाली होती.